फ्रास गोल्ड आहे. हे फ्रास गोल्डची ओरिजिनल प्राइस 2300-2400 असे 4000 4500 5000 अशा मध्ये. हे पण कॉपर फिनिशिंग आहे याची पण. हे असे पॅंडल्स वेगवेगळे पॅंडल सुद्धा त्यांच्याकडे आहे, तेही पाहू शकतो तुम्ही. हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत. म्हणजे एखादं फंक्शन म्हटलं, एखादं लग्न कार्य म्हटलं, किंवा आपण डेली रुटीन मध्ये सुद्धा कुठे फंक्शनला जात असताना एखाद्या पार्टीसाठी म्हणा आपल्याला सजायला ना त्याला फार आवडतं. त्यासाठी लागणारे दागिने सुद्धा आपण बाहेरनं घेऊन येतो. पण तुम्हाला हे जर दागिने भाड्याने मिळत असतील तर हो, जर तुम्हाला हे जर दागिने भाड्याने मिळत असतील तर तुम्हाला बरं वाटणार की नाही. तर आजच्या ब्लॉगमध्ये दागिने कुठे तुम्हाला भाड्याने मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मग आजच्या ब्लॉगला पण सुरुवात करूया आणि काय काय व्हरायटीज आहे दागिन्यांमध्ये तेही पाहूया. तर मंडळी, हे आहे ते दुकान साई इमिटेशन ज्वेलरी असं या शॉपचं नाव आहे. आणि याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर आपला हा जो सम्राटचा रोड आहे, म्हणजे सम्राट चौक आहे, त्या सम्राट चौकातून आपण सरळ आलो की आपल्याला अगदी राईट साईडला हे शॉप इथे दिसेल. आणि याचं दुसरं लोकेशन सांगायचं झालं की तुम्हाला इथे साई हेल्थ केअर म्हणून जे हॉस्पिटल दिसते त्याच्या बरोबर बाजूच्याच बिल्डिंगमध्ये तुम्हाला हे इथे शॉप दिसेल. तर त्याच्या शॉपमध्ये काय काय व्हरायटीज आहे ते पाहूया. आणि या कंप्लीट शॉपचा ॲड्रेस तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मिळेल. तर तुम्ही ते पाहू शकता यांच्याकडे किती व्हरायटीज आहेत. मंगळसूत्रामध्ये म्हणा किंवा ह्या ब्रास गोल्ड डिझाईन्समध्ये म्हणा, त्याचप्रमाणे आपण इथे पाहू शकतो हे जे डायमंड नेकलेस आहेत त्यामध्ये व्हरायटीज भरपूर आहेत. आणि जे जे भाड्याने दिले जातात ते भाड्याने काय रेट आहे आणि किती वेळासाठी तुम्ही ते भाड्याने तुमच्याजवळ ठेवू शकता ह्या डिटेल्स आपण आता जाणून घेऊया. ओके, तर ह्या आहेत अश्विनी. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा हा जो म्हणजे जे दागिने भाड्याने द्यायचा जो व्यवसाय आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी जो भाड्याचा रेट वगैरे ठेवलेला आहे किंवा तुम्ही किती वेळासाठी हे दागिने भाड्याने घेऊन जाऊ शकता ते सर्व डिटेल्स काही सांगा तुम्ही. काय सांगाल, हे डायमंडचे सेट यांची ऍक्च्युली प्राइस 500 रुपये. हे तुम्हाला भेटणार भाड्याने यांची 200 रुपये रेंट असणार 24 तासासाठी. 24 तासासाठी 500 रुपये त्यांची रेंट आहे. तुम्हाला देताना मग तुम्हाला 500 रुपये द्यावे लागणार. त्याच्यानंतर तुम्ही रेंट 200 रुपये तुमचा घेतला जाणार. वस्तू आल्यानंतर तुम्हाला त्यातले 300 रुपये रिटर्न केले जातील. ओके, त्याच्यानंतर हे ब्रास गोल्ड आहे. हे ब्रास गोल्डची ओरिजिनल प्राइस 2300-2400 असे आहेत. पण तुम्हाला ते रेंटने 500 रुपये मध्ये भेटेल. त्याच्यासाठी तुम्हाला 1000 रुपये ऍडव्हान्स द्यावा लागणार. त्याच्यानंतर तुम्ही वस्तू रिटर्न केल्यानंतर तुम्हाला 500 रुपये तुमचे रिटर्न करण्यात येतील. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही नेकलेस घेतला किंवा कुठलाही एखादा दागिना घेतला तर 1000 रुपीज डिपॉझिट करावे लागतात. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त दागिन्याचे पैसे वेगळे हां नाही, फक्त त्याच्यामध्येच येणार. नंतर कव्हर करून आम्ही त्याच्यानंतर तुमचे पैसे रिटर्न देणार रेंटचे. एक ओके, ते मायनस करून दिले जातील. अच्छा, त्यानंतर ह्या दागिन्यांबद्दल काय सांगाल. 4000-4500 अशा मध्ये. हे पण कॉपर फिनिशिंग आहे याची पण. हे पण रेंटवर भेटले जातील. ह्याची पण रेंट 500-700 रुपयापर्यंत असणार. जसे प्रोडक्ट आहे तशी त्याची रेंट असणार आहे. ओके, म्हणजे डिपेंड ऑन प्रोडक्ट की म्हणजे हे जर दागिने घेतले तर ह्याचे रेंट वेगळे आहेत. ब्रास गोल्ड मध्ये घेतले तर त्याचे रेंट वेगळे आहेत. आणि हे जे डायमंड सेट्स आहेत ह्याचा रेट वेगळा आहे. त्यानंतर आपण अजून काही व्हरायटीज पाहू शकतो यांच्याकडे आहेत. हे पण ब्रास गोल्ड मध्येच आहे का. ओके, हा पाहू शकतो. एक नेकलेस आहे आणि याच्यावरती इयरिंग्स वगैरे येतात. इयरिंग्स पण. ओके, तर आपण हा पाहू शकतो ब्रास गोल्ड मध्ये आहे. आणि ह्याचा रेंट काय आहे. 500 रेंट आहे. आणि या नेकलेसचा हा जो कम्प्लीट सेट आहे 500 आहे. ह्याचं 300 रुपये रेंट असणार आहे. तुम्हाला देताना फक्त 500 देऊन जायचे. त्याच्यानंतर तुमचं वस्तू रिटर्न केल्यावर रेंट तुम्हाला. ओके, म्हणजे डिपॉझिट देताना 500 द्यायचं आहे आणि त्यातले 300 तुम्ही मायनस करून तुमचे डिपॉझिटचे 200 रिटर्न मिळणार. ओके, आणि प्रत्येक जे दागिने आहे त्याच्यावरती इयरिंग्स मिळतील. सगळ्या इयरिंग्स आहे. डायमंड मध्ये मांग टिक्का पण येणार आणि बाकी ह्याच्यावर इयरिंग्स. ओके, आपण पाहू शकतो हे जे डायमंड वर्कवाले जेवढे नेकलेस आहे त्याच्यामध्ये इथे पाहू शकतो मांग टिक्का आहे. त्याच्यानंतर 2 इयरिंग्स आहेत आणि खूप छान आणि वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला इथे पाहायला मिळतील.
त्याचप्रमाणे ब्रास गोल्ड मध्ये सुद्धा सेम ह्याच्यावरती तुम्हाला इयरिंग्स मिळतील. हे पाहू शकतो आपण प्रत्येक सेट वरती वेगवेगळे इयरिंग्स इथे त्यांनी ठेवलेले आहेत. सेटचे डिझाईन खूप चांगले चांगले आहेत आणि एवढेच नाही तर त्यांच्याकडे अजून सुद्धा सेट अवेलेबल आहेत, पण ते सध्या भाड्याने दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला दाखवता नाहीये. मंगळसूत्रांमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता किती चांगल्या चांगल्या इथे डिझाईन्स आहेत त्या ह्या पाहू शकतो. त्यासुद्धा पाहू शकतो इथे इयरिंग्स प्रत्येक तुम्हाला सेटमध्ये इयरिंग्स इथे दिलेले दिसतील. त्यामुळे व्हरायटीज भरपूर आहेत आणि कलेक्शन मात्र त्यांच्याकडे बऱ्यापैकी आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्यामुळे नक्की तुम्ही पण इथं तुमच्या चॉईसप्रमाणे येऊन इथे घेऊ शकता भाड्याने. तर तुम्हाला आता दागिने मिळत असतील तर नक्की याला ट्राय करायला हरकत नाही आहे. तुम्ही जे भाड्याने दागिने देता ते कोणाकोणाला देता? म्हणजे नॉर्मल जर कोणी आलं घ्यायला त्यांना का फक्त पार्लरवाले येतात त्यांच्यासाठी? नाही, ते सगळ्यांसाठी आहे. पार्लरवाल्यांसाठी पण आहे आणि नॉर्मल जे येतील मेंबर्स त्यांच्यासाठी पण आहे. म्हणजे कोणी इथे येऊन घेऊ शकतो. ओके, फक्त त्यांचा नेम आणि फोन नंबर घेतला जाईल, बाकी सगळं देणार त्यांनी. अच्छा, ओके. म्हणजे कोणी येऊन इथे दागिने शिवू शकतो, जर पार्लरवाले घेऊन जातील त्यांच्यासाठी वेगळा काही रेट आहे का? असं काही नाही, सगळ्यांसाठी कॉमन रेट आहे. ज्याप्रमाणे म्हणजे यांच्याकडे दागिने भाड्याने मिळतात त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडे पाहू शकतो काही दागिने आहेत त्यात विकतात सुद्धा. आणि याच्यामध्ये मंगळसूत्रांमध्ये ते कलेक्शन्स पाहू शकतो. चांगल्या चांगल्या डिझाईनमध्ये आपल्याला मंगळसूत्रांमध्ये कलेक्शन दिसतील. सोबतच यांच्याकडे अजून काही इथे नेकलेस आहेत त्यातसुद्धा तुम्ही डिझाईन पाहू शकता. हे 250 रेंजमधले आहे सर्व. त्यामध्ये सुद्धा इथे इयरिंग्स आपल्याला दिसतील आणि खूप चांगल्या चांगल्या डिझाईन्समध्ये आपल्याला हे जे नेकलेस आहे ते पाहायला मिळतील. याची म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये येतं गोल्डमध्ये येतं? हे साधे नॉर्मल आहेत. ओके, हे सर्व नॉर्मल आहेत. त्याचसोबत आपण अजून वेगवेगळे पॅन्डल सुद्धा त्यांच्याकडे आहेत, तेही पाहू शकतो तुम्ही. वेगवेगळे डिझाईन्स पाहू शकता पॅन्डलमध्ये, खूप छान आहेत. म्हणजे मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला जर वेगवेगळे पॅन्डल्स यूज करायला आवडत असतील ना तर तेही तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता. डिझाईन्स पहा, खूप छान छान डिझाईन्स अवेलेबल आहेत. आणि ह्याची काय कॉस्ट आहे? विथ इयरिंग्स वाले 150 आणि ओनली पॅन्डल एस ते 100 रुपीज. ओके, विथ इयरिंग्स जे आहेत ना ते आपण पाहू शकतो. आपल्याला इथे पॅन्डल विथ इयरिंग्स आहे जे 150 रेंजमधले आहे. त्यासुद्धा तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला इथे भरपूर असे डिझाईन्स पाहायला मिळतील. खूप छान छान डिझाईन्स आहेत, वेगवेगळे डिझाईन्स इथे दिसतील. हे पहा. आणि जे विदाऊट हे आहेत हे पण एक छान आहे. जे विथ इयरिंग्स आहे याची 150 रेंजमधलेच आहेत हे. आणि जे विदाऊट इयरिंग्स आहेत ना नॉर्मल ते 100 रेंजमधले आहेत. त्यामुळे कलेक्शन्स यांच्याकडे भरपूर आहेत पॅन्डलमध्ये म्हणा किंवा जे नेकलेस आहेत किंवा मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये. हे डिझाईन्स पाहू शकतो आपण तुमच्या चॉईसप्रमाणे, तुम्ही नक्कीच येऊन घेऊन जाऊ शकता. ओके, आता आपण ना या शॉपमध्ये जे साडी पिन्स आहेत ना त्याचं कलेक्शन पाहूया काय काय आहे. तुम्ही साडी पिन्समध्ये पाहू शकता वेगवेगळे आपल्याला इथे पॅटर्न्स डिझाईन्स वगैरे दिसतील आणि प्रत्येकाची प्राईस रेंजसुद्धा वेगळी आहे. तर काय काय आहे ते पाहूया. हे कसे आहेत? हे 40 रुपीज. ओके, हे 40 रुपीज वाले आहेत. त्यानंतर हे 60 आहेत आणि प्रत्येकाचा पॅटर्न पाहू शकतो. हे डायमंड वर्क केलेले आहेत. त्यानंतर अजून थोडे तुम्हाला हॅवी रेंज किंवा हॅवी पॅटर्नमध्ये हवे असतील तर तेही तुम्ही इथे पाहू शकता. खूप चांगले चांगले पॅटर्नमध्ये आहेत. हे 60 रुपीज आहे. 60. त्यानंतर हे पाहू शकतो 60 रेंजमधले हे आहेत. मोरपंखी आहे. म्हणजे खूप छान असे वेगवेगळे पॅटर्न, क्यूट पॅटर्न्स आहे. त्यानंतर हे तर आपल्याला माहितीच आहे नॉर्मल साडी पिन यूज केली जाते, पण एक वेगळा स्टाईलने आपल्याला साडी पिन इथे दाखवलेला आहे आणि ह्याची प्राईस आहे फक्त 20 रुपीज. म्हणजे हे जर मिऱ्यांना लावलं, आपण जे निरा काढतो साड्यांमध्ये त्याला लावल्यानंतर कितीही आपण खेचले तरी पण निरी निघत नाहीत असं ताईंचं म्हणणं आहे. त्यामुळे हा एक वेगळाच आपण पाहू शकतो प्रोडक्ट आपल्याला दिसतोय. खूप चांगला आहे, त्यामुळे नक्की एकदा वापरून बघायला हरकत नाही. त्यानंतर ब्रेसलेट्समध्ये सुद्धा पाहू शकतो काही व्हरायटीज आहेत, पण त्यांच्याकडे तो सध्या माल संपलेला आहे तर लवकरच माल येईलच. पण तुम्ही इथे पाहू शकता सिल्वरमध्ये आपण पाहू शकतो खूप सुंदर आणि एकदम युनिक आणि छोटं क्यूट असं ब्रेसलेट तुम्हाला हे दिसेल. त्याचप्रमाणे हे इथे हे गोल्डमध्ये आहे, तेही खूप छान दिसतं. म्हणजे एक वेगळाच पॅटर्न आहे पाहू शकतो आपण. हार्ट शेपमध्ये डिझाईन दिलेली आहे आणि एक काय म्हणतो ते गोल्डन कलर असल्यामुळे ते खूप सुंदर दिसते. वेअर केल्यानंतर सुद्धा एक चांगलाच इफेक्ट येईल. त्यानंतर हेही अजून एक पाहू शकतो, याच्यामध्ये अजून एक पॅटर्न आहे गोल्डमध्ये. त्यामुळे असे वेगवेगळे पॅटर्न यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतील. आणि यांची रेंज काय आहे? 350 रेंजमध्ये आपल्याला हे इथे मिळते.
त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो काय म्हणतात इयरिंग्स मध्ये त्यांच्याकडे व्हरायटीज आहे, हेअर क्लिप्स मध्ये आहे, ह्या साईडला सुद्धा तुम्ही पाहता तुम्हाला इयरिंग्स मध्ये, म्हणजे तुम्हाला जे मेकअपसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला या शॉपमध्ये नक्कीच इथे पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे जसं मी सुरुवातीला दाखवलं तसं स्पेशली ह्यांचा जो बिझनेस आहे तो म्हणजे दागिने भाड्याने देण्याचा, त्यामुळे त्यांच्याकडे त्या तुम्हाला व्हरायटीज भरपूर इथे पाहायला मिळतील. जसं इथे दाखवलं तसं यात अजून तुम्हाला व्हरायटीज नक्कीच पाहायला मिळतील पुढे, त्यामुळे नक्की एकदा त्यांच्या शॉपला व्हिजिट करायला विसरू नका. तर म्हणजे तुम्हाला जर कधी फंक्शनसाठी दागिने हवे असतील तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा, यांच्याकडे व्हरायटीज भरपूर आहेत आणि जो त्यांनी रेट सांगितलेला आहे तोही थोडा चांगला आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे येऊन डिझाईन चॉईस करून दागिने घेऊन जाऊ शकता, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करायला हरकत नाही आहे. तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आवडलाच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब केल्यावरचे बेल बटन क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन काय गोष्टी.